हे जे मंदिर आहे हे ॲक्च्युली आमची इथं 11वी पिढी आहे आणि हे मंदिर आमच्या म्हणजे पूर्वजांना 1178 आलेलं आहे. हे जो प्रदेश आहे ह्याला दंडकारण्य प्रदेश म्हणतात. त्याला दख्खनचा पठार आहे हा. इथं असं आख्यायिका आहे की इथं जेव्हा हिरण्यकश्यपूचा वध नरसिंहाने केला होता तर त्यावेळेस हे आकाशमार्गे गमन करत होते. मग ती इथं त्यावेळेस एक झरासूर नावाचा दैत्यमध्ये राहत होता. तो दैत्य शिवभक्त होता म्हणून मध्ये शिवाची एक पिंड आहे, मध्ये शिवलिंग आहे मध्ये. तर नरसिंहाचं त्याच्याबरोबर घनघोर युद्ध झाल्यानंतर जेव्हा नरसिंहाने त्याला विचारलं की आता तुझं शेवटचं वेळ आलेली आहे, कारण त्याच्याकडे पुण्य संचित झालं होतं ते, कारण तो शिवभक्त असल्याने, तर तुझी शेवटची इच्छा काय आहे हे तू सांग म्हणतो. तर त्यांनी काय सांगितलं असं म्हणतात की माझं नाव इथं युगान युग चालत राहावं आणि माझ्या नावाच्या बरोबर तुमचं वास्तव्य देखील राहावं असं म्हणतात. की त्याचं नाव झरासूर होता म्हणून त्याच्या नावाने पाण्याचा झरा उत्पन्न झाला आणि नरसिंह इथं जलरूपी आहे. इथलं पाणी आजपर्यंत तरी कमी होत नाही, कधी जास्त होत नाही. जास्त झालेलं पाणी 4.5 फुटावर इकडून ते गोमुखात पडून खाली निघून जाते आणि हे पाणी सल्फरयुक्त पाणी आहे, त्यामुळे मेडिकेटेड पण पाणी आहे. हे अतिशय जाज्वल देवस्थान आहे. भारतातल्या जगातल्या कुठल्याही देवस्थानामध्ये तुम्हाला असंच कपड्यावर जाऊन जाता येतं, हातपाय धुवून जाता येतं, पण इथं एक असं देवस्थान आहे जिथं तुम्हाला संपूर्ण स्नान केल्याशिवाय मध्ये जाता येत नाही, 4.5 फूट पाण्यामध्ये जायचं असते. तर हे अतिशय जाज्वल देवस्थान आहे आणि असं म्हणतात की इथं जर समजा लोकांनी जर व्यवस्थित मनाने सेवा केली ह्याला काय 2 हस्तक एक मस्तक फक्त एवढंच लागतं. तुमच्या मनाने चांगलं सेवा केला तर तुमच्या जीवनामध्ये प्रगती इतकी होईल की तुम्ही कधी पाठीमध्ये सोडून बघणार. आणि हे सिद्धिविनायकाचं मंदिर आहे आणि ह्याला दर्शन करून लोक मध्ये जातात. तो अभी हम पहुंच गए टेंपल रेलवे स्टेशन से लगभग 7 किलोमीटर दूर है. चलिए अंदर की तरफ चलते हैं. यहाँ पर पूजा की सामग्री भी आप ले सकते हो. ऐसे स्टेयर से यहाँ पर जाने के लिए नीचे की तरफ. श्री क्षेत्र ईरानी नरसिंह मंदिर पितार. ये सब भाविक अंदर दर्शन करने के लिए जा रहे हैं. जब भी भाविक यहाँ पे आते हैं पहले यहाँ पे स्नान करके अंदर दर्शन करने के लिए जाते हैं. तो यहाँ पर पानी कहाँ से आता है और कहाँ पे जाता है किसी को नहीं पता. झरने का पानी ही आ रहा है मंदिर के यहाँ से और गौमुख से यहाँ पर पानी बाहर आ रहा है और यहाँ से पानी कहाँ जाता है किसी को नहीं पता. देखिए यहाँ से एंट्री अंदर जाने के लिए अंदर फोटो लेना अलाउड हो तो लूँगा, नहीं तो नहीं. यहाँ से पानी में से चलते हुए अंदर जाना पड़ेगा. हाँ.
जो झरने का पानी आपने देखा है वही पानी यहाँ पर जो जलकुंड है वहाँ पे आके कलेक्ट होता है, और वहाँ से पानी कहाँ जाता है किसी को नहीं पता। तो अंदर कोरोना की वजह से जाने के लिए स्नान करते हुए नहीं मिलेगा, इसीलिए हमने बाहर से ही लिया है, जहाँ तक हमको परमिशन मिला था वहाँ तक। ये वाला वीडियो आपको कैसा लगा कमेंट करके बताइए, और एसपी इनक्रेडिबल फोटोग्राफी की सर्विसेज लेने के लिए डिस्क्रिप्शन में नंबर है, कॉन्टैक्ट कर सकते हैं। मिलते हैं बहुत जल्दी अगली वीडियो में, तब तक के लिए अलविदा।